नमस्कार मित्रांनो, आमच्या YouTube चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। सर्वांचे लाडके दैवत म्हणजे गणपती बाप्पा आणि बाप्पांचा वाढदिवस म्हणजे गणेश जयंती। माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणपती बाप्पांचा जन्मदिवस म्हणजे जयंती असते। या दिवशी गणपती बाप्पांचे पूजन केल्याने आपल्याला विशेष फळाची प्राप्ती होते। या दिवशी बाप्पांचे विशेष पूजन व उपासना केली जाते। अशी मान्यता आहे की गणपती बाप्पांचे विधीपूर्वक व श्रद्धा भावनेने पूजन केल्यास भक्तांवर बाप्पा खूप लवकर कृपा करतात आणि भक्तांच्या जीवनातील सर्व कष्ट व बाधांचे हरण करतात, तसेच त्यांच्या कार्यातील सर्व अडीअडचणी दूर करतात। गणेश जयंती हा दिवस बाप्पांचे पूजन करण्यासाठी अति पवित्र दिवस आहे। या दिवशी गणपती बाप्पांच्या पूजनाबरोबरच काही उपाय करून आपण गणपती बाप्पांचा आशीर्वाद मिळवू शकतो। चला तर जाणून घेऊयात त्या उपायांबद्दल। गणेश जयंतीचा दिवस म्हणजे गणपती बाप्पांचा वाढदिवस। या दिवशी पूजेच्या वेळी त्यांच्या आवडत्या वस्तू गणपती बाप्पांना अर्पण कराव्यात, यामुळे त्यांना खूप आनंद होतो। गणपती बाप्पांना मोदक आणि लाडू खूप आवडतात, म्हणून गणपती बाप्पांना मोदक आणि लाडू नक्की अर्पण करावेत। जेव्हा गणपती बाप्पांच्या पोटात जळजळ होत होती तेव्हा देवी पार्वतीने त्यांना दुर्वा दिला होता, हे मान्य करून त्यामुळे त्यांचा प्रश्न सुटला होता। म्हणून गणेश जयंतीच्या दिवशी गणपती बाप्पांना 21 दुर्वांची जुडी अर्पण करावी, यामुळे आपल्या जीवनातील त्रास आणि अडचणी दूर होतात। गणेश जयंतीच्या दिवशी सकाळी स्नान करून शुद्ध मनाने गणेश चालीसाचे पठण करावे आणि गणपती बाप्पांची आरती करावी। गणपती बाप्पांची आरती आणि गणेश चालीसा या दोन्हींमध्ये बाप्पांची स्तुती केलेली आहे, यामुळे बाप्पा आपल्यावर खूप प्रसन्न होतात आणि आपल्या जीवनात आनंद सुख आणि समृद्धी येते। धार्मिक मान्यतेनुसार वाहन आणि त्यांच्या प्रतीकांची पूजा केल्याने आपल्यावर गणपती बाप्पा खूप प्रसन्न होतात। अशा वेळी गणपती बाप्पांच्या गणेश जयंतीच्या दिवशी हत्ती आणि त्यांचे वाहन उंदीर यांना अन्न खायला द्यावे आणि त्यांची सेवा करावी, यामुळे गणपती बाप्पांच्या कृपेने आपले जीवन सुखमय व आनंदी होते। गणेशजी हे मातृ आणि पितृभक्त आहेत। गणपती बाप्पांच्या जयंतीच्या दिवशी देवी पार्वती आणि देवाधिदेव महादेव यांच्या बरोबरच गणपती बाप्पांच्या चित्राची किंवा मूर्तीची पूजा करावी, आई वडिलांची सेवा करावी, यामुळे गणपती बाप्पा आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्या सर्व इच्छा व मनोकामना पूर्ण करतात। मित्रांनो, व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा। तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या या YouTube चॅनलला सबस्क्राइब जरूर करा। धन्यवाद।